मंडळी नमस्कार. आत्ता मी आमच्या गावामध्ये आमचं ग्रामदैवत श्री चिलाई माता मंदिराच्या जवळ उभे आहे आणि आमचे जे ग्रामदैवत आहे चिलाई माता त्यांचं तुम्ही अजून इतर भरपूर कार्यक्रम पाहिला असाल, पण हे एक चमत्कार आहे आजचा. आज मंगळवार आहे, देवीचा वार आहे आणि आमुषा पण आहे, उद्या पाडवा आहे आणि आज चमत्कार घडलेला आहे. कारण विहिरीत बुडालेल्या वर्षापूर्वीच्या घागरी ऑटोमॅटिक वरती येतात आणि आज एक घागर अशीच वर आलेली आहे, ती आपण तुम्हाला दाखवलेली आहे आणि दाखवणार आहे. तर हा एक चमत्कार आहे आणि ही घागर तर वरती आल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी आता त्याची मिरवणूक चालू केलेली आहे. तर आता या हे तुम्ही पाहताय. तर मंडळी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर संदीप कारंडे व्लॉग या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्या. चला पाहूया संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पुढील प्रमाणे. तर मंडळी आता आपण आमचे ग्रामदैवत चिलाई माता चिलाई देवी मंदिराच्या समोर आहे आणि गावचे पुजारी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की काय परंपरा आहे देवीची आणि त्याचं महत्त्व काय आहे ते. तर असेच बरेच आमच्या गावचे ग्रामस्थ सर्व उपस्थित आहेत, तर आपण जाणून घेऊया पुजारी काकांच्याकडून. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि किती वर्ष झालं तुम्ही गावची सेवा करताय? माझं नाव उत्तम बाबूराव गुरव. आमची ही तिसरी डुई, मला कळतंय असं आमची परंपरा आहे की पूजन पूजा करायची आणि आम्ही संपूर्ण लिंगायत आहे, त्यामुळं हा धार्मिक विधी हे आमच्या पुजारी महाराज लोकांच्या मार्फतच केला जातो. अच्छा, आता ही घागर निघालेली आपल्या देवीची, काल पारायणाचा सप्ताह संपला आणि हे घागर निघालेले. आता ही किती घागर निघालेले आपल्या विहिरीतून वरती? अशा भरपूर निघाले की आपण सप्त्यापासून आपण हे चालू केले, सांगा. 16 वर्ष. ठीक आहे. तर आपल्या गावचे काका आहेत जंगम काका. काका, ही किती घागर होती आता निघालेली? एकदा 2006 साली निघाली होती. अच्छा. त्यानंतर 2007 साली निघाली. हा. त्यानंतर आता ही 2023ला निघालेली. काल सप्त्या 2006 ला निघाल्यानंतर गावचा पारायण चालू केलं होतं त्यावेळेला. अच्छा. त्या विहिरीतनं घागर निघाली त्या निमित्त हे पारायण चालू झाले.
पारायण चालू केलेलं आणि या देवीचा आशीर्वादीचा आहे. अच्छा, काल पारायणाचा लास्ट सप्ताह म्हणजे लास्ट दिवस सांगता झालेला आहे आणि घागर रात्रीच निघालेली बहुतेक कधी रात्री निघाली. हा, आणि त्याचं आपण सकाळी पूजन करून गावभर परत निघालेली नव्हती. हा, शिंदेसाहेब आहेत. शिंदेसाहेब, काय सांगाल तुम्ही गावची परंपरा या आहे? देवीचं महात्म्य पहिल्यापासूनच जागृत आणि व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. अच्छा, आम्ही पारायण चालू ठेवलं. पारायण चालू केलं. पारायणाचं किती वर्ष होतंय? अठरावं वर्ष. ठीक आहे. एकंदरीत पाहता सर्वच लहान थोर मंडळी गावची चांगली सेवा करतात आणि आमचं गावचं आराध्य दैवत श्री चिलाई माता मंदिर यांच्या आशीर्वादानं गावात सर्व चांगलं आहे ना. सर्व चांगलं आहे आणि बरेच कार्यक्रम देवीचे कार्यक्रम गावात होत असतात. सोडण्याचा कार्यक्रम असेल, सवासणीचा कार्यक्रम असेल, असं योग्य रीतीनं सर्व कार्यक्रम चांगले चाललेले आहेत. तर बोला चिलाई माता की जय. तर मंडळी, अशा रीतीने आपण पाण्यातून विहिरीतून वरती आलेली घागर अशी साडी नेसून गावातून मिरवणूक काढून आत्ता आपण सभामंडपाच्या जवळ आलेलो आहे. आता थोड्याच वेळात आपण देवीची आरती करणार आहोत. मंडळी, अशा प्रकारे गावातून मिरवणूक निघालेली आहे आणि आता आरतीची वेळ झालेली आहे. तर आता आरती होणार आहे देवीची. तर आता आपण पाहतोय मंडळी. अशा रीतीने हा आजचा कार्यक्रम
सर्व ग्रामस्थाच्या बरोबरीनं पार पडलेला आहे, आता तुम्ही पाहिलाच आहे. तरी आमच्या गावचे ग्रामदैवत श्री चिलाई माता देवी हे जागृत देवस्थान असून भरपूर वेळेला असे आपल्याला चमत्कार दिसून आलेले आहेत, विहिरीतून घागर बाहेर निघण्याचे. आणि सर्वच ग्रामस्थांनी ते एकजुटीनं सर्व कार्यक्रम पार पाडलेले आहेत. तर मंडळी, अशा रीतीने हा आजचा कार्यक्रम संपूर्ण पार पडलेला आहे. देवाच्या आशीर्वादामुळे आज मला जो व्हिडिओ करण्याचा मान मिळाला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा व देवाचा देखील आभारी आहे. आणि अशाच रीतीनं असं कालवडे गावावरती आमच्या चिलाई मातेचा आशीर्वाद आहे आणि राहणार आहे. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. हाच व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना तुम्ही पाठवू शकता. धन्यवाद. Thank you.